तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचा सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन, कारण आपल्या चॅनलवर नुकतेच 75,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले असत आणि या सगळा शक्य झाला तर फक्त तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमामुळेच. मी या सगळ्यासाठी तुमचे आभार कसे मानू याच माका समजत नाही, पण मित्रांनो एकदम मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असेच कायम पाठीशी राहा. मीसुद्धा माका जेवढा शक्य होईल तेवढे मी तुमच्यासाठी एकदम भारी भारी गोष्टी घेऊन येऊचा प्रयत्न करीन. चला तर मग आपण वळूया आपल्या आजच्या गोष्टीकडे. आजची गोष्ट तुमका कळालीच असात, एका सहलीत घडलेलो ह्यो एक भयंकर प्रकार असा. चला तर मग बघूया नेमका काय घडला. नमस्कार, माझं नाव उदय आणि आज मी तुमका माझ्या जीवनातलो सगळ्यात भयंकर प्रकार सांगणार असंय. आणि माका खात्री आ की तुमका ही गोष्ट नक्की आवडात. 1992 साली माझो जन्म झालो. माझे आईवडील खूप आनंदी होते, पण जेव्हा माका 3 वर्ष झाली तेव्हा माझे आईवडील माका घेऊन गावाकडे येत होते. 1995 सालची गोष्ट, तेव्हा आमच्याकडे 4-व्हीलर होती. पण मित्रांनो, वाटेत आमचं भीषण अपघात झालो. आमची गाडी एका मोठ्या ट्रकाकडे जाऊन आदळली आणि त्या अपघातात मी माझ्या आईवडिलांका गमावून बसलंय. माका तेव्हा कायच कळत नाही होता आणि कसं कळतला, मी 3 वर्षांचंच होतंय. पण देवाच्या कृपेन मी कसोबसो वाचलं होतंय. पण आईवडिलांशिवाय जीवन खूपच अवघड असतं. माझे आईवडील गेल्यानंतर माका मामान लहानाचं मोठा केल्यान, तरी आता मी 30 वर्षांचो असंय. पण अजून माका आईवडिलांची खूप आठवण येता. मी माझं लहानपण कसं काढलंय तर फक्त माझा माका माहिती. माझ्या मामा मामीन माका खूप आधार दिल्यान, कधीच आईवडिलांची कमी भासूक देऊक नाही. पण तरीसुद्धा आईवडील ते आईवडीलच असतात. माका चांगला आठवता. माका लहानपणी आईवडिलांची खूप आठवण यायची आणि कधी कधी तर एकटोच खोलीच्या कोपऱ्यात बसान रडायचंय असो. तो एक आयुष्याचाच भाग होतो. पण आता मी कसं बसं सावरलंय, माझ्या आयुष्यात 2 भयंकर प्रकार घडले. पहिलो म्हणजे माझ्या आईवडिलांचा अपघात आणि दुसरो प्रकार तो आता मी तुमका सांगतोय. मी जसं 6 वर्षांचो झालंय तसं माका मामा मामीन जवळच्या शाळेत पहिलीत घातल्याने मग बघता बघता मी मोठो होऊक लागलंय. आणि माका चांगला आठवता, मी 14 वर्षांचो होतोय आणि आमच्या शाळेची सहल जाणार होती आणि माकासुद्धा सहलीत जायचा होता. आणि जेव्हा ह्या मी मामाक सांगितलंय तेव्हा त्यानेसुद्धा माका काही नकार देऊक नाही, उलट ते म्हणाले की तू जा. मी तेव्हा खूप आनंदी होतोय, कारण मी पहिल्यांदाच एका मोठ्या सहलीक जाणार होतोय. तुमका तर माहिती असा लहान मुलांका लांबच्या सहलीक नेत नाही, पण 8वीपासून वरच्या मुलांका लांबच्या सहलींका नेतात. आणि मीसुद्धा तेव्हा 8वीतच होतोय. आमची ती सहल 3 दिवसांची होती. बघता बघता तो सहलीचा दिवस येलो. सगळी मुलं एकदम पहाटे उठान शाळेकडे जमली आणि 6च्या दरम्यान एक एसटी आमच्या शाळेत आली. आणि जसा सगळीकडे घडता अगदी तसंच आमच्याकडे घडला. सगळी मुलं पळत पळत आपली सीट अडवून जागा अडवूक लागली. मग मीसुद्धा माझ्या मित्रांसोबत पटकन एसटीत चढलंय आणि आम्ही आमची जागा पकडलो. आणि त्यानंतर आमचा तो सहलीचा प्रवास सुरू झालो. सगळ्या मुलांका अगदी हुरूपच चढलो होतो. सगळे खूप आनंदी होते, गाणी वगैरे गायत होते. आणि तेव्हाच्या काळी कोणाकडे मोबाईल वगैरे नसायचे, त्यामुळे आम्ही गाण्याच्या भेंडिया वगैरे खेळायचो. तर अशी सगळ्यांची मजामस्ती चालू होती. मग आम्ही पहिल्या ठिकाणी येऊन पोचलो, त्या सगळं ठिकाण बघितलं आणि असंच काहीसं आमचा पहिलो दिवस गेलो. आणि दुसऱ्या दिवशी आमका एका डोंगरावर जायचा होता. आमचे विज्ञानाचे सर होते, ते आमका जंगलातले जे वनस्पती असतात त्यांची माहिती देणार होते. तरी दुपारी 2च्या दरम्यान आमची गाडी त्या डोंगराच्या खाली लागली. तशी सगळी मुलं लाईनीत खाली उतरली. तसं तो जंगली भाग असल्यामुळे आमका मास्तराने आधीच सांगून ठेवलेला होता की प्रत्येकाने एकमेकांचे हात पकडायचे आणि एकदम लाईनीत जायचा. जरी तो जंगली भाग असलो तरी तर जंगली प्राणी नाही होते आणि कसलो धोको नाही होतो. पण तरीसुद्धा मास्तरांनी आपापल्या हातात दांडो घेतल्याने आणि ते पुढे चलत होते. काहीजण पुढे काहीजण मागे आणि आम्ही मधी दोघा दोघांची जोडिया करून आम्ही त्या कच्च्या रस्त्यांवरती चढाक लागलो.
वरती जाता जाता आमकां वाटेत खूब अशे वनस्पती गावले। त्या वनस्पतींची माहिती आमचे विज्ञानचे मास्तर आमकां देत होते। तसो बऱ्यापैकी तो डोंगर उंच होतो, त्यामुळे वरती चढापर्यंत आमकां पाचेक तरी वाजले होते। आम्ही कसे बसे त्या डोंगरावर जाऊन पोचलो, पण चढान चढान सगळीच मुलं दमली होती। म्हणून मास्तर म्हणाले की 5-10 मिनटं बसाया आणि मग पटपट खाली उतराया, काळोख पडायच्या आधी आपल्या डोंगराच्या पायथ्याशी जाऊचा असा। जेवढो आमकां डोंगर चढाक वेळ लागलो तेवढो काय आमकां उतराक लागणार नाही होतो, कारण आम्ही चढता चढता माहितीसुद्धा घेत होतो, त्यामुळे आमकां उशीर झालो। पण आता मात्र आमकां फक्त सरासर खाली उतराचा होता। तरी 5-1 मिनटं आम्ही थंय बसलो होतो, तेवढ्यात माका लगवीक झाला आणि थंय सगळी मुला मुलीसुद्धा होते, त्यामुळे थंय कसं काय करतलं म्हणून मी जरा लांब गेलंय आणि थंय आपलं काम करूक लागलंय। पण तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं, थंय एक चिंचेचा मोठा झाड होता आणि अक्षरशः चिंच पिकले होते। आणि पिकलेले चिंच बघून कोणाच्या तोंडात पाणी नाही सुटत, माझ्यासुद्धा तोंडात पाणी सुटलं आणि एकदम हाताक गावणारे ते चिंच होते। म्हणून मी पटकन त्या चिंचेच्या झाडाकडे जाऊक लागलंय आणि चिंच काढूक लागलंय। मी 1-2 चिंच काढलंय आणि पटकन खाऊन बघितलंय, पण त्यांची चव जी काय होती ती काय विचारूच नको। ह्या आधी मी असले चिंच कधीच खाले नाही होतंय। तसं मी विचार केलंय की मी माझ्या मित्रांका आणि मैत्रिणींका पण घेऊन जातोय, तेवढ्यात चांगलं इम्प्रेशन पडात, असं काहीसं विचार करून मी अजून चिंच काढूक लागलंय। आणि चिंच काढण्याच्या नादात कधी वेळ निघान गेलो त्याच माका समाधला नाही। मी माझ्या पॅन्टीचे 2 कप्पे आणि शर्टाचं 1 कप्पो असे तिनवले कप्पे भरून चिंच काढलंय आणि अजून 2 हातात जेवढे मावतील तेवढे चिंच काढून मी परत त्या जागेवर जाऊक लागलंय ज्या ठिकाणी सगळी मुलं थांबली होती। मी आपलं मनात म्हणत होतंय की एवढे सगळे चिंच बघून सगळी मुलं खूप आनंदी होतली आणि तुटानच पडतली। पण जसं मी त्या जागेवर इलंय आणि समोर बघितलंय आणि समोरचं दृश्य बघून माझ्या हातातले चिंच धाडकन खालीच कोसळले, कारण ते माझ्या व्यतिरिक्त कोणत नाही होता। मी म्हटले मी चुकलोय की काय, मी आजूबाजूक बघितलंय पण माका माझे मित्र मास्तर खयत दिसत नाही होते। मी तेव्हाच चांगलंच घाबरलंय, कारण ते माका सोडून तर नाही ना गेले ही भीती माझ्या मनात येऊक लागली। आणि 8वीतलो मुलगो अशा ठिकाणी जर एकटो राहिलो तर तुमका माहिती असा किती घाबरतलो। मी सुद्धा तेव्हा जाम घाबरलो होतंय, माका कायच सुधरत नाही होता। मी अक्षरशः चिंच टाकून हडे तडे पळत होतंय जेणेकरून माका ती मुला गावतील। पण जसं जसं मी फिरत होतंय तशी तशी माझी भीती अजूनच वाढाक लागली होती, कारण काय केल्या माका कोणत दिसक राजी नाय। आणि तेव्हा मात्र मी नेमको खयच्या जागी इलंय तास माका समजत नाही होता। माका सरसरावून घामच फुटाक लागलो, मी मोठमोठ्या नारडाक लागलंय, पण खरा तर ह्या माका पहिल्याच वेळेत करू कया होता। म्हणजे माझा आवाज ऐकान कोणतरी माका नेव केला असता, पण मी आपलं त्यांका शोधत राहिलंय आणि जेव्हा ते माका गावले नाय तेव्हा मी आरडाक लागलंय। पण कदाचित तोपर्यंत ते खाली निघान गेले होते आणि त्यांच्यापर्यंत माझा काय आवाज जायत नाही होतो। बघता बघता काळोक पडाक लागलो आणि माझे हृदयाचे ठोकेसुद्धा वाढाक लागले। आता मी करू काय त्याच माका समजत नाही होता। माका जी वाट गावात त्या वाटेन मी पळत होतंय। पळता पळता माझं लक्ष एका झोपडीकडे गेलो। झोपडी बघता क्षणी मी पटकन त्या झोपडीच्या दिशेने जाऊक लागलंय। झोपडी हा म्हणजे खयचो तरी माणूस असतलो, मग त्या माणसाच्या मदतीन मी खाली तरी जाईन आणि माका एसटीपर्यंत तो सोडीत, असं विचार करून मी झोपडीकडे गेलंय आणि झोपडीचं दार अलगद उघडलंय। पण जसं मी दार उघडतंय आणि समोर जा काय दृश्य बघतंय, त्या दृश्य बघून माझ्या पायाखालचीच जमीन सरकली। त्या झोपडीत 7-8 मृतदेह पडले होते आणि थंय एक बाईसुद्धा होती जी कसले कसले मंत्र म्हणून समोर आगीत काहीतरी टाकत होती। आणि जसं मी दार उघडलंय तसं तिचं लक्ष माझ्याकडे गेलो आणि तिका बघता क्षणी माका समाजला की मी हा इलेला तिका अजिबात आवडलेला नाही। तसं मी पटकन दार लावलंय आणि थैसून पळाक लागलंय। पण मी जसं थैसून पळतंय त्याच आधी ती बाई पटकन बाहेर इली आणि ती माझ्या मागसून धावाक लागली। तेव्हा तर मी प्रचंड घाबरलंय, मी जीवाच्या आकांतान थैसून पळाक लागलंय। मी पुढे बघता बघता मागे वळण बघत होतंय, ती बाई माझ्या मागेत लागली होती आणि ती जागा काय माझ्या ओळखीची नाही होती। आणि त्यात अंधार, त्यामुळे माझं पाय कशाक तरी अडकलो आणि मी धाडकन जमिनीवर कोसळलंय। आणि तशी ती बाई माझ्याजवळ येली आणि तिने आपल्या हातात काहीतरी घेतलेला होता ज्या तिने माझ्या तोंडावर आणून फुंकर मारल्या। आणि जसा ता माझ्या नाका तोंडात जाता तसं मी बेशुद्ध झालंय। आणि जेव्हा माका शुद्ध इली
तेव्हा मी बघितलंय तर त्या बाईन माका तिच्या झोपडीत आणलेला होता आणि ज्या ठिकाणी ते मृतदेह आडवे ठेवलेले होते त्याच्या बाजूकच माका बांधून ठेवल्या नव्हता. मी माका सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होतय पण तिने माझे दोनवले हातपाय रशियन घट्ट बांधलेले होते आणि तोंडाकसुद्धा पडको बांधलेलो होतो जेणेकरून माका काय बोलाकसुद्धा येत नाही होता. आणि ती परत त्या आगीच्या समोर बसान तिचे कसले कसले मंत्र मनाक लागली होती आणि तिचं तो सगळं अवतार बघून माका समाधला होता की बाई काय धडाची दिसत नाही, काहीतरी काळ्या शक्तीचाच या काहीतरी चालला आणि ह्या सगळा माझ्या जीवावर भेदतला. ही माका जिवंत नाही सोडूची, ह्या बाकीच्या लोकांप्रमाणे माकाव मारून टाकतली पण मी काहीच करू शकत नाही होतंय. मी पूर्णपणे त्या बाईच्या तावडीत सापडलंय. बघता बघता त्या बाईन कसलं तरी अंगारो घेतल्यान आणि ती माझ्याजवळ येऊन माझ्या डोक्यात लावूक लागली. तसे मी माझे हातपाय झटकूक लागलंय, डोकं अडतडे करूक लागलंय पण तिने माझी मान घट्ट पकडल्यान आणि एकदम जबरदस्ती करून माझ्या डोक्यात तो अंगारो फासल्यान. आणि जसं ती माझ्या डोक्यात अंगारो फासता तसं माका काय झाला काय माहिती एकदम विचित्र जाणवूक लागला. असं वाटत होता की माझं आत्मा माका सोडून चाललो आणि मी आता काही क्षणातच मरतलंय. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त माका आई वडील दिसत होते. मी आई वडिलांकडे म्हणत होतं की आता मी तुमच्याकडे येतलंय, आता काय मी जिवंत रवाचंय नाही, ही बाई माका मारून टाकतली. म्हणून मी देवाकडे एकच प्रार्थना करत होतंय की मी मेलय तरी चलात पण माका माझ्या आई वडिलांकडे पाठव, माका त्यांका भेटायचा असा. आणि त्यानंतर बाई अजून काय माका करता, त्याच आधी पटकन झोपडीचा दार उघडला. तसं मी दाराकडे बघितलंय तर एक बाई त्या झोपडीच्या दारासून आत आली. त्या बाईन माझ्याकडे बघितल्यान आणि तिच्या डोळ्यासून पाणी चेऊक लागला. तिने आपले डोळे पुसल्यान आणि त्या बाईकडे बघून ती रागान म्हणाली, सोडते का सोड. तशी ती काळी विद्या करणारी बाई पटकन जागेवरसून उठली आणि तिका म्हणाली, हे मसने कोण तू आ कोण निघायसून, नाहीतर तुझी सुद्धा अवस्था अशी करतलाय, निघ. तेवढ्यात ती बाई म्हणाली, अहो आ तेव्हा त्याशिवाय ऐकायची नाही. जसं ती ह्या बोलता तसं एक माणूस आपल्या हातात मोठू दांडू घेऊन आतमध्ये येलो. कदाचित तो तिचं नवरो असावो आणि तो काही एक न बोलता त्या दांड्यान सरळ त्या बाईक मारूक धावलो. तशी ती बाई पटकन उठली आणि थैसून पळाक लागली. आणि बघता बघता त्या माणसान त्या बाईच्या दांडू वडल्यान तशी ती मोठ्या नाराडली आणि एकदम परकापरिकत झाली. तो माणूस तिका अक्षरशः मारत मारत काहीतरी घेऊन गेलो आणि तोपर्यंत ही बाई माझ्याकडे येली आणि तिने माका सोडवल्यान. आणि ह्या सगळ्या एका क्षणातच घडला पण माका त्या दोघांनी वाचवलेनी होता. मी पटकन त्या बाईक मिठीच मारलंय आणि रडाक लागलंय. कारण काय माहिती, ती बाई जरी अनोळखी असली तरी ती माका एकदम ओळखीची वाटत होती, एकदम जवळची. आणि ती माका त्या अवस्थेत बघून रडतसुद्धा होती, डोक्यावरनं हातसुद्धा फिरवत होती. आणि तिने माका मायेन जवळसुद्धा घेतलेला होता आणि ती माका धीर देत होती की तू काही एक घाबरा नको, मी तुझ्यासोबत असय, तुका काय नाही होचा. आणि मग त्यानंतर तो माणूससुद्धा येलो आणि त्यांनीसुद्धा माका जवळ घेतल्यान. ते दोघवले नवरा बायको होते आणि ते माका म्हणाले की आम्ही खालच्याच गावात राहतो आणि लाकडं तोडू केलं होतं. मग ते माका म्हणाले, चल खाली चल, तुझे सगळे मित्र खाली तुझी वाट बघतात. खरा तर माका तेव्हाच समजा कळा होता पण तेव्हा माझी ती मनस्थिती नाही होती. कारण त्या दोघांका कसं माहिती की खाली सगळे माझे मित्र वाट बघतात आणि मी सहलीसून इलंय पण ते माका असा म्हणान खाली घेऊन जाऊक लागले. आणि त्या दोघांनी माका सुखरूप खाली एसटीपर्यंत आणल्याने माझे सगळे मास्तर खूपच चिंतित दिसत होते. दोन मास्तर तर माका शोधूक त्या डोंगरावर गेले होते आणि बाकीचे जण उरलेल्या मुलांवर लक्ष देत होते. जेव्हा माका एसटी दिसली तसं मी पळत पळत एसटीकडे गेलोय आणि माका जेव्हा त्या दोन मास्तरांनी बघितल्याने तेव्हा तर त्यांच्या जीवात जीविलो. ते माका विचारूक लागले, अरे खय गेलो होतं, आम्ही सांगितलं होतं ना हात सोडून काय जाऊचो नाय, मग तू कसं एकटो गेलं. तसं मी त्यांना सांगितलंय की मी वरती हरवलं होतंय पण माका या काका काकींनी वाचवल्याने आणि त्यांनीच खाली आणून सोडल्याने. तशी माका मास्तर मनाक लागले, खयचे काका काकी दाखव तरी आमका, त्यांचे आभार मानूक होय, तुका एवढं सुखरूप खाली आणल्याने खयत ते. तसं मी म्हणालोय, हो हे काय मागेचत, असं म्हणून मी मागे वळालोय पण माझ्या मागे कोणत नाही होता. मी चारवल्या दिशेन बघितलंय पण माका कोणत दिसला नाय. ते असे अचानक गायब कसे झाले या माका समाधलात नाय. ते माझ्या मागोमागच चलत होते. मी तेव्हा चांगलंच आदरून गेलंय कारण तेव्हा माका जाणीव झाली की हे काका काकू माझे आई वडील तर नाही ना होते. माझं संपूर्ण शरीर थंड पडला, माझ्या अंगावर काटू इलो,
सगळेजण माका विचारत होते काय झाला काय झाला, पण मी कायच बोलण्याच्या मनस्थितीत नाही होतय. माका त्यांनी एसटीत बसवले नाही आणि त्या पुढची जी काही सहल होती ती रद्द झाली. थैसून त्यांनी सरळ गाडी आमच्या शाळेकडे नेल्यानी, पण संपूर्ण रस्त्यात माझ्या डोक्यात एकच विचार चालत होतो, तो म्हणजे माझ्या आईवडिलांचो. ते माझे आईवडीलच होते आणि त्यांनीच माका त्या बाईपासून वाचवल्यानी होता. माझे एकदम डोळेच भरा नेले. माका आईवडील 11 वर्षांनी परत भेटले होते, पण मी घाबरान म्हणून त्यांनी दुसरा रूप घेतल्याने होता. आणि जोपर्यंत मी सुखरूप खाली पोचत नाही तोपर्यंत ते माझ्यासोबत होते. आणि जेव्हा मी सुरक्षित असं ह्याची त्यांना जाणीव झाली तसे ते थैसून नाहीसे झाले. आणि त्यानंतर माका समजला की कशाक ती बाई माझ्याकडे बघून रडत होती, कशाक तिने माका मायांजवळ घेतल्या नव्हता. ह्या सगळ्यांची उत्तरा माका तेव्हा गावली. पण मित्रांनो, ह्या घटनेनंतर माका जीवनात कधीच वाईट वाटला नाही आणि मी कधीच आईवडिलांची आठवण काढून रडत बसलंय नाही. कारण माका समजला की माझे आईवडील जरी या जगात नसले तरी ते माझ्या नेहमी सोबत असत आणि संकट काळी ते माझ्या मदतीक कायम धावून येतले. त्यानंतर मी कधीच मागे वळण बघूक नाही, कधीच दुःख केलंय नाही आणि मी माझ्या आयुष्यात असंच पुढे गेलंय. माका यश मिळत गेला आणि आता मी स्वतःच्या पायावर उभो असंय. आणि ह्या सगळ्या माझ्या आईवडिलांच्याच आशीर्वादामुळे आणि अर्थात देवामुळे सुद्धा. मंडाळी आज पुरता एवढाच. मित्रांनो, तुमका ही गोष्ट नक्कीच आवडली असात, अजून लाईक नाही केलास तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही व्हिडिओ पाठवणं तर भाग असा. आणि सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्याक अजून पुढे जाऊचा असा. चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.